नमस्कार मित्रांनो, प्रवास एक अद्भुत कथा। आज बघूयात प्रकरण तिसरं। इकडे विमानात वातावरण कमालीचं तणावाचं होतं। चालक दल स्वतः घाबरलेले असूनही स्पीकरवरून प्रवाशांना सूचना देत होते, घाबरू नका, शांत रहा, आम्ही सांगत नाही तोपर्यंत सीटवर बसून रहा। एअर होस्टेस शक्य तेवढं स्मित करून प्रवाशांना काय हवं नको ते पाहत होत्या। सर्व प्रवाशांप्रमाणेच विक्रम आणि त्याचे आई वडील अगदी चिंतातूर झाले होते। वडील एकसारखं विक्रमला विचारत होते, तरी मी सांगत होतो एवढ्या सगळ्या इतर एअरलाइन्स सोडून कशाला काढलीस या प्लेनची तिकीट। खिडकीतून बाहेरचं दिसत होतं, अंधार पडला होता, तरी चंद्र आणि चांदण्यांचा प्रकाश होता। शिवाय काही सैनिकांनी हातात पेटत्या मशाली धरल्या होत्या। त्या प्रकाशात विक्रमला दिसलं की एक वैमानिक आणि एक स्ट्युअर्ड विमानातून उतरत आहेत। ते आणि सैनिक यांच्यात काहीतरी संभाषण चालू झालं। ऐकू काहीच येत नव्हतं, नीट पाहिल्यावर कळलं की शारीरिक हालचाली आणि खाणाखुणा करूनच बहुतेक सगळं संभाषण चालू होतं। थोड्या वेळात ते दोघे विमानात परतले। ते आणि विमानाच्या चालक दलातले उर्वरित सदस्य यांची काहीतरी खलबत कॉकपिटमध्ये सुरू झाली। शेवटी वैमानिक आणि स्ट्युअर्ड हे एक्झिक्युटिव्ह, बिझनेस आणि इकॉनॉमी अशा प्रत्येक क्लासच्या प्रवाशांच्या समोर स्वतः गेले। प्रवाशांना विश्वासात घेऊन परिस्थितीची थोडी कल्पना देण्याचा त्यांचा प्रयत्न होता। समोर उभा असलेला वैमानिक सांगू लागला, फ्रेंड्स वी आर इन अ सिच्युएशन, पण तुम्ही बिलकुल काहीही काळजी करू नका, तुमची काळजी करायला आमचा सगळा स्टाफ सक्षम आहे, फक्त आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे, तुम्हाला विश्वासात घेऊन वस्तुस्थिती सांगायची आहे। मघाशी आपण एका विचित्र वादळी स्थितीचा अनुभव घेतला, आम्ही शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा विमानावर नियंत्रण ठेवलं, पण आमचा ग्राउंड कंट्रोलशी संपर्क तुटला, सिग्नल नसल्यामुळे खूप प्रयत्न करून सुद्धा कसलाही संपर्क होऊ शकत नाहीये, तुमच्याही मोबाईल फोनवर रेंज दिसत नसेल त्यावर तर चेक करून पहा। इलेक्ट्रॉनिक यंत्रणा काही क्षणांसाठी ठप्प झाल्या होत्या, त्या पुन्हा सुरळीत सुरू झालेल्या असल्या तरी नेव्हिगेशन सिस्टीमसाठी लागणारा इनपुट डेटाच मिळत नाहीये, कारण रेंज नाहीये, त्यामुळे आम्हाला लोकेशन्स मिळत नाहीयेत। अशा परिस्थितीत फ्लाईट चालू ठेवणं अत्यंत धोक्याचं आहे, म्हणून आम्ही मुद्दाम आपत्कालीन स्थितीत विमान इथल्या या सपाट जमिनीच्या तुकड्यावर उतरवलेलं आहे। पण मुद्दा हा आहे की आपण नेमके कुठे आहोत हे लक्षात येत नाहीये। हिंदी महासागरात कुठेतरी आहोत एवढं नक्की, त्याही पेक्षा महत्वाचं हे की आपल्या विमानाला काही सैनिकांनी वेढलेलं आहे। तरीही काळजी करू नका, आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत, नक्कीच यातून काहीतरी मार्ग निघेल, आपल्याला त्यांच्यापासून धोका नाही आहे। सिग्नल्स नसल्यामुळे, रात्र असल्यामुळे आणि या सैनिकांच्या सल्ल्यामुळे आजची रात्र आपण इथेच मुक्काम करतोय, पण तरीही तुमच्या सुरक्षेकरता कुणीही विमानातून खाली उतरायचं नाहीये, तुम्हाला जे काही लागेल ते आम्ही आपल्याला जागेवर आणून देऊ। आशा करूया की रात्रीतून ग्राउंडशी संपर्क प्रस्थापित होईल, जेणेकरून आपण उद्या सकाळी आपल्या डेस्टिनेशनला जाऊ शकू। आपल्या संयम आणि सहकार्याकरता धन्यवाद। हे सगळं ऐकून प्रवासी अर्थातच नाराज झाले, वैतागले, अख्खी रात्र अशीच इथेच विमानात काढावी लागणार। विमानातल्या जवळपास 150 चायनीज प्रवासी आणि इतर सर्व यांना तर कधी एकदा आपण बीजिंगला पोहोचतोय असं झालेलं होतं, पण काय करणार, इलाजच नव्हता। एअर होस्टेसनी आणून दिलेलं खाणं खात खात विक्रम खिडकीतून बाहेरचा पाहत होता। विमानाला घेरलेल्या सैनिकांनी आता जमिनीवर बसकण मारली होती। फेराफेरानं काही काही सैनिक चक्रा मारत गस्त घालणार होते, बाकी सगळेजण सावधपणे विश्रांती घेणार होते। दोन सैनिक मात्र दूर कुठेतरी चालले होते। ते जिथून आले होते नेमके त्याच दिशेने ते चालले होते आणि तिथे त्यांना एक महत्वाचा संदेश तातडीनं पोहोचवायचा होता। काय होता तो संदेश? ताबडतोब सैनिकांची जादा कुमक पाठवून द्या आणि आपल्या तंत्रकुशल तज्ज्ञ सल्लागारांना पाठवून द्या। मित्रांनो, हे होतं प्रकरण तिसरं। कसं वाटलं आजचं प्रकरण? काय घडणार आहे नेमकं? प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का? काही नवीन प्रश्न तयार होत आहेत? मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडत असेल तर जरूर कमेंट करा, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा, आणि येस, प्रकरण चौथं लगेचच घेऊन येणार आहे। सो कुठेही जाऊ नका, पाहत रहा सेंटर स्पॉट।
प्रवास एक अद्भुत कथा। धन्यवाद।